बघा किती पसारा पडला या आजची फरमाईश होती पुऱ्या बनवणे. देवा मला खूप कंटाळा आला होता पुऱ्या बनवायचा, पण काय करणार, आई बोलल्या होत्या आज पुऱ्या बनवायच्या आणि छोलेची भाजी बनवायची आणि भांडे मी तशी ठेवले होते. म्हटलं आधी पुऱ्या करून घ्या मग सर्व भांडे एकत्र घासता येतील. तर म्हटलं चला आता पुऱ्याची तयारी. आणि मी एक आयडिया केली, परात घेतली, परातीवर एकदम फुटते अशी चपाती लाटायची आणि म्हणजे पटकन होतील ह्या हिशोबाने मी पुऱ्याची तयारी केली होती. तर चला मी तुम्हाला दाखवते तर काही परात घेतलेली आहे मी पुरी म्हणजे एक मोठी चपाती लाटण्यासाठी. तर चला म्हणून दाखवते तुम्हाला. चला सर्वप्रथम एक उंड घेतला आहे चपाती लाटण्यासाठी आणि चला मी लाटते चपाती. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी, कारण वाटी घातली ना सर्व पुऱ्या एकसारख्या येतात अशा. तर चला मग तुम्हाला दाखवते मी कशा पुऱ्या केल्या साध्या आणि सोप्या पद्धतीत. पुऱ्या करायचा मला खूप कंटाळा आला होता, पण काय करणार, आईने सांगितलं होतं आज पुऱ्या बनवायच्या. तर आणि काल गणपती बाप्पाची चतुर्थी पण होते, मी धरत नाही चतुर्थी कारण आता ह्या दिवसात चतुर्थी धरता येणार नाही, पण पुढच्या वेळेस मी नक्की चतुर्थी धरेन. आणि बघा कशी छान अशी गोल अशी चपाती तयार झालेली आहे. आणि ही माझी परातीवरची आयडिया तुम्हाला कशी वाटली? काही लोक ना असं मोठावाला पेपर घेतात आणि मोठ्या अशी पेपरवरतीच चपाती लाटतात खाली बसून, पण मला ही परातीची आयडिया जरा बेस्ट वाटली. म्हटलं उभा राहून पण छान लाटता येईल अशी. तर बघा गोल अशी छान लाटलेली आहे मी. तर मला पण छान वाटतं तेवढी मोठी चपाती बघून. तर कशी वाटते चपाती कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर का लाटते बघा एकदम लांब अशी परातीच्या एवढी आकाराची चपाती लाटून झालेली आहे. तर मी वाटेने हे करते सर्व एकसारखे पुऱ्या करते आणि साईडचं पीठ काढून देते. आणि अशी बघा किती एकसारख्या अशा गोल गोल पुऱ्या आलेल्या आहेत आणि खूप छान वाटलं मला पण. पटकन झाल्या पुऱ्या, मला जास्त वेळ नाही लागला पुऱ्यांसाठी, नाही तर मला खूप वेळ लागतो पुऱ्या बनवण्यासाठी. मला साधारणपणे एक तास तरी उभा राहावा लागतो पुऱ्या बनवायसाठी, खूप पाय गळून जातात. पण मला ती आयडिया जरा सोपी वाटली म्हणून मी आधी पहिल्यांदाच केलं तसं, पण मला जरा सोपं वाटलं ते म्हणून मी त्याच पद्धतीने पुऱ्या करत राहिले. तर पुढं काय झालं, मी पुऱ्या लाटत होते तर अचानक मला आई मदतीला आल्या. मला जे खरे वाटलं कुणी आपल्या मदतीसाठी येते अरे आई मला थोडंसं तिथं ओरडल्या. म्हटलं गॅसपाशी मोबाईल ठेवायचा नसतो, तर थोडंसं वाईट वाटलं. नंतर मी परत माझ्या कामाला चालू केलं, पुऱ्या लाटत राहिले. तर मला ही आयडिया खूप सोपी वाटली. मग वाटीची आयडिया पुढच्या वेळेस पण मी असंच करत राहणार आणि छान वाटलं. आई इकडं पुऱ्या तळत होत्या तर मला लई भारी वाटत होतं आई माझ्या मदतीला आल्या म्हणून. तर बघा आई कशा पुऱ्या तळत आहे, लई भारी वाटलं मला खरं. तुम्हाला पण आनंद होत असेल दिवसातून मदतीला आल्यावरती. तर ताईंना इकडं माहितीच नव्हतं व्हिडिओ शूटिंग चालू होते, बघा कशा लाजल्या आहेत. अरे देवा लईच लाजत आहेत वाटतं, अरे देवा. तर त्यांना ताई किचनमध्ये त्यांना माझ्या फक्त वाटून येईल, त्यांना कुठंतरी वाटत असेल अरे पाहिलेल्या ताई मदत करत्या, मला मदत केली नाही त्यांनी म्हणजे असेल. कुठेतरी त्यांच्या मनात दुःख वाटत असेल त्यांना, पण काय माहिती तळायच्या बाकी होत्या. तर आई तळत आहेत आता. नंतर माझं काम आहे, चला तुम्हाला दाखवतं पुढचं माझं काम काय होतं. बाटल्या भरायचं, चला मी बाटल्या भरायला घेतलेल्या आहेत. तर मी बाटल्या भरते, खूप साऱ्या बाटल्या भरल्या, कारण थंड पाणी सर्वांना लागतं प्यायला. प्रांजलला तर खूप थंड पाणी प्यायला लागतं, फ्रिजरमधली बाटली लागते हो की नाही. प्रांजल खूप असं थंड पाणी देते फ्रिजरमधलं बर्फाचं, पण तिला त्रास होतो. तर मी बाटल्या भरत होते, बाटल्या भरून झाल्या माझ्या. चला मी तुम्हाला दाखवते किती बाटल्या भरल्या, किती रोजच्या बाटल्या भराव्या लागतात मला. आणि माझ्या बाटल्या भरून झाल्या होत्या तरी आई पुऱ्या तळत होत्या.
आणि ताई धन्यवाद बसल्या होत्या, कारण की ताईंची भाजी झालेली नव्हती म्हणून ताई हसत होत्या, कारण मी इथं वाटल्यावर उचलल्यात म्हणजे आता भांडे घासायची तयारी होती मला, भांडे सर्व काम झालं माझं, आता भांडेच राहिले होते तर चला भांडे घासते मी, भांडे घासून ठेवले होते, नंतर ताई माझ्या मदतीला आल्या, ताई धुवू लागले कारण ताईची भाजीच नव्हती तोपर्यंत आलेली, ताई म्हटलं चल तुला भांडे धुवू लागते, तोपर्यंत मी भांडे घासून ठेवले आणि आता पुढचा व्हिडिओ काढला नाही मी, कारण की खूप माझे पाय गळून गेले होते, आता पुढचा व्हिडिओ मला काढूच वाटला नाही, माझं काम झाल्यावरती मी थोडंसं लो आहे, तरी पण अजून भाजी नव्हती आलेली, तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंटमध्ये नक्की सांगा, चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय.